ब्रँडेड शोरूममधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोनमध्ये फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतची मस्ती आणि मल्टिप्लेक्समधील फिल्म्सच्या ॲक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. तासगाव तालुक्यातील तुरचीच्या हरिभाऊ खबाल्यांनी अतिवृष्टीमुळे स्वतःच्या द्राक्ष बागेवर चालवली कुऱ्हाड. अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान, शासन दरबाराकडून न होणारी मदत यामुळे चिडलेल्या शेतकऱ्याचं हे कृत्य. तासगाव तालुक्यात चालू वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे द्राक्षबागांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. सततच्या पावसाने बागेत पाणी साचल्यामुळे घड जिरले, परिणामी फळ छाटणीनंतर बागेस मालच आला नाही. परिणामी हरिभाऊ जनार्दन खबाले राहणार तुरची या शेतकऱ्याने आपल्या जीवापाड जपलेल्या एक एकर द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवली. तुरचीच्या खबाले यांची 2.5 एकर शेती आहे. त्यात 1 एकर थॉम्सन वाणाची द्राक्षबाग केली, 4 वर्षांपासून सुरू केली आहे. मात्र या भागात सतत पाऊस पडत आहे, त्यामुळे बागेत बरेच दिवस पाणी साचले होते. द्राक्षबागेची छाटणीनंतर बागेला मालच आला नाही. माल नसल्याने यापुढे द्राक्षबाग सांभाळणे अवघड आहे हे ओळखून त्यांनी कुऱ्हाडीने सर्व बागच तोडून टाकली आहे, त्यामुळे त्यांचं मोठं नुकसान झालं आहे. तुमचं नाव? माझे नाव हरिदा जनार्दन खबाले, मी तुरचे गावचा रहिवासी आहे. तुम्ही एवढं मोठं टोकाचं पाऊल का उचललं बाग तोडण्याचं? वादळामुळे आणि अतिपावसामुळे आमच्या बागेत वड्याला पाणी भरपूर आलेले, ताल फुटून वड्याचं पाणी आत शिरलं आणि 2 महिने पाणी होतं, त्यामुळे बाग काही व्यवस्थित फुटली नाही आणि फुटल्यानंतर परत बागेला काही माल आलेला नाही. सरकारकडून तुम्हाला काही मदत मिळाली असं काय? सरकारकडून आम्हाला काही मदत मिळालेली नाही. फक्त सरकारचा नियम आहे की फ्लॉवरिंगमध्ये असेल बाग, ते फळकूच झाली तरच मदत मिळते, अन्यथा मदत मिळत नाही. तरी आमची अशी विनंती आहे की असं कुणाचं नुकसान झालं असेल तर सर्व शेतकऱ्यांना भरीव अशी मदत मिळावी सरकारकडून, हीच अपेक्षा आहे. संकेत पाटील, तासगाव. शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिवाळा जपणारे जय माता दी मंगल कार्यालय. प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय माता दी मंगल कार्यालय. प्रोप्रायटर अण्णा सुभराव शिंदे. आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा.